नमस्कार, पूजा कृष्णा मराठी या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत। आज आपण देवांना अंघोळ कशी घालायची, देवांना अंघोळ घालण्याची शास्त्रशुद्ध पद्धत काय आहे अशी अचूक माहिती तुम्हाला या व्हिडिओतून मिळेल। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवर नवीन असाल, पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा। तर आपल्या काही अशा चुका असतात ज्यामुळे आपल्याला अडचणी निर्माण होऊ शकतात। म्हणजेच आपण जी काही देवपूजा करत असतो तर या देवपूजेचं आपल्याला फळ मिळत नाही। तर देवपूजेचं सुद्धा काही नियम आहेत। जर तुम्ही नियमानुसार आपल्या घरातील देवपूजा केली तर यामुळे आपल्याला इच्छित फळ प्राप्त होते आणि आपल्या सर्व अडचणी दूर होतात। आपल्या घरातील काही भांडणे कलह आहेत ते देखील दूर होतात। परंतु आपल्या या नेमक्या चुका कोणत्या आहेत आणि देवपूजेचे नेमके नियम कोणते आहेत ते आपल्याला माहीत नसल्यामुळे आपण याच्याकडे फारसे लक्षही देत नाही। त्यामुळे देवांना चुकीच्या पद्धतीने अंघोळ घातल्यामुळे आपल्या घराला बरेचसे दोष लागत असतात। त्यामुळे देवांना अंघोळ घालण्याच्या बाबतीत काही नियम आहेत आणि तेच मी नियम आज तुम्हाला सांगणार आहे। तर अंघोळ म्हणजे शरीर शुद्धीकरण। तर शरीर शुद्धीकरण करण्यासाठी स्वच्छ पाण्याचा वापर आपण केला पाहिजे। पण मित्रांनो, आपण हा स्वच्छ पाण्याचा वापर करतो पण आपण बरेचजण हे देवांना स्वच्छ करण्यासाठी त्यांना खाली ठेवतो, तर ही पद्धत एकदम चुकीची आहे। तर आपल्यापैकी बरेचजण हे देवांना एकत्रित तांबणामध्ये ठेवतात आणि अंघोळ घालतात, परंतु ही देखील खूप चुकीची पद्धत मानली गेलेली आहे। तर आपण सर्व देवी देवतांना तांबणामध्ये ठेवतो आणि वरून मग पाणी घालतो, परंतु हे पाणी घालत असताना हे पाणी दुसऱ्या देवांवर येत असतं, जात असतं, त्यामुळे त्याचे शिंतोडे एका देवावरून दुसऱ्या देवावर, तर तुम्ही पाणी घालत असताना त्यावेळेचे त्यांचे शिंतोडे हे दुसऱ्या देवावर देखील जात असतात। म्हणजेच आपण उष्ट्या पाण्याने अंघोळ घालत असतो, म्हणजेच एका देवाने अंघोळ केलेल्याच पाण्याने आपण परत ते पाणी दुसऱ्या देवावर त्याचे शिंतोडे गेल्यामुळे त्या पाण्याने आपण त्या दुसऱ्या देवाला देखील अंघोळ घातली जाते। तर हे उष्टे पाणी आपण कधीही देवांना अंघोळ घालताना वापरायचं नसतं। आपण सर्व देवी देवतांना एकत्रित तांबणामध्ये घेऊन आपण वरून पाणी घालतो, पण ही पद्धत अतिशय चुकीची आहे। तर बरेचजण एका तांबणामध्ये पाणी घेतात आणि त्या तांब्यामध्ये पाणी घेतात आणि त्या तांब्यामध्ये एक एक देव बुडवतात, नंतर दुसऱ्या देवाला पण त्याच पाण्यामध्ये बुडवतात। तर ही देखील खूप चुकीची पद्धत आहे। तर उष्टेच पाणी आपण देवांच्या अंघोळीसाठी वापरतो तर एकदम चुकीची पद्धत आहे, त्यामुळे त्याचा विपरीत परिणाम आपल्या जीवनावर होऊ शकतो। त्यामुळे अंघोळ करताना एकमेकांचे पाणी आपण वापरतो का किंवा दुसऱ्याचे उरलेलं पाणी वापरतो का, यामुळे बरेचसे दोष आपल्या घराला लागत असतात। तर तांबणामध्ये सर्व देव अजिबात ठेवायचे नसतात, त्यामुळे आपण आपल्या घराला दोष लागू शकतो। त्यामुळे ही चुकीची पद्धत नक्कीच फॉलो करत जाऊ नका। तर देवांना अंघोळ घालण्याची योग्य पद्धत कोणती ते आपण जाणून घेणार आहोत। तर देवपूजा करण्यासाठी, देवांना अंघोळ घालण्यासाठी सर्वात आधी आपण एका तांबणामध्ये, एका ताटामध्ये दे सगळ्या देवांना काढून घ्यायचं आहे। आणि आपण जे देवपूजेचं ताट देवपूजेला जे ताट वापरतो ते आपण इतर कोणत्याही कामासाठी किंवा जेवण्यासाठी ते आपण ताट वापरायचं नाही, तर ते आपण सेपरेट ताट ठेवायचं आहे। तर अशा ताटामध्ये आपण सगळ्या देवांना पहिल्यांदा काढून घ्यायचं आहे। तर देवांना काढत असताना त्या मूर्त्या ही, देवाच्या मूर्त्या ही उभ्या करून व्यवस्थित ठेवायच्या आहेत। नाहीतर काही जण काय करतात, देव सगळे उचलले जातात आणि एका ताटामध्ये कुसतात, एका ताटामध्ये एकदम देव ते टाकले जातात, वाकडे तिकडे देव टाकले जातात। तर असं न टाकता देव हे व्यवस्थित एकसारखे उभा करून आपण थोडे थोडेसे लांब असे एका ताटामध्ये ठेवणार आहोत। देव कधीही उलटे सुलटे टाकू नका, ते देव आहे, तर त्यांची आपण विशेष काळजी घेतली पाहिजे। केली तर मनापासून देवपूजा केली पाहिजे, नाहीतर करू नये। तर नियमानुसार केलेली देवपूजा हे नक्कीच फळ देते। तर त्यासाठी आपण देवांना अंघोळ घालताना त्या देवांच्या मूर्त्या विशेष काळजी करून आपण व्यवस्थित तांबणामध्ये काढून घ्यायच्या अंघोळीसाठी। त्यानंतर आपले जे देवघर आहे ते आपण लकलकीत असे पाण्याने पुसून घ्यायचं आहे, स्वच्छ करून घ्यायचं आहे, त्यावरती आपण नवे वस्त्र हातरायचे आहे। त्यानंतर आपण दीप प्रज्वलन करून घेणार आहोत। तर सर्वात आधी दिवा प्रज्वलित करून घ्यायचा। तर देवपूजा अगोदर सर्वात आधी दीप प्रज्वलन करायचं आहे, त्याशिवाय आपली कोणतीही पूजा सफल होत नाही। तर काही जण काय करतात, पहिल्यांदा देवपूजा करून घेतात आणि त्यानंतर दिवा प्रज्वलित करतात। तर हा बरेचजण हाच नियम फॉलो करतात। तर तसं न करता आपण देवपूजा अगोदर दीप प्रज्वलन करून घ्यायचं आहे, त्यानंतर आपण पूजा करून घेणार आहोत। त्यामुळे काय होतं, त्यामुळे आपण केलेली पूजा ही देवापर्यंत पोहोचवण्याचं काम दिव्याचं असतं, त्यामुळे दिवा आपण सर्वात आधी प्रज्वलित करून घ्यायचं आहे। तर देवांना अंघोळ घालण्या
करण्याची योग्य पद्धत कोणती? तर एका तांबणामध्ये तुम्ही एक देव घ्यायचा आहे, त्या देवाला वरून पाणी ओतून आपण हा देव स्वच्छ करून घ्यायचा आहे. किंवा तांबणामध्ये तुम्ही हातामध्ये देवाची, माझ्याकडे देवाच्या मोठ्या मूर्ती आहे त्यासाठी मी तांबणामध्ये ठेवलेले आहेत आणि वरून आपण हे पाणी घालून स्वच्छ करून देव घेत आहोत. त्यानंतर ती मूर्ती काढून घेऊन ते पाणी आपण काढून दुसरी मूर्ती ठेवून आपण ही मूर्ती स्वच्छ करून घेत आहोत. तर शेवटी मूर्ती उचलून घ्यायची पाण्यामधून आणि ती स्वच्छ करून घ्यायची, म्हणजे मूर्ती पूर्णपणे स्वच्छ होतील, देवांना चांगली आंघोळ होतील. तर तुमच्याकडे लहान मूर्त्या असतील तर तुम्ही उजव्या हातामध्ये मूर्ती घ्या आणि डाव्या हाताने त्यावरती पाणी ओतून तुम्ही मूर्ती स्वच्छ करू शकता. नंतर त्याच तांबणामध्ये अजून पाणी मावत असेल तर तुम्ही अजून एखादी मूर्ती डाव्या हातामध्ये धरून वरून पाणी घालून तुम्ही ती मूर्ती स्वच्छ करून घेऊ शकता, असंही तुम्ही घेऊ शकता. किंवा मोठ्या मूर्ती असेल तर तांबणामध्ये ठेवून त्यांना स्वच्छ करून ते पाणी काढून आपण परत तांबणामध्ये दुसरी मूर्ती ठेवायची. परंतु उष्ट्या पाण्यामध्ये एकत्रितपणे आपण देवांना आंघोळ घालावयाची नसते. एकाच ताटामध्ये किंवा एकाच मोठ्या भांड्यामध्ये एकत्रित देव आणून ते पाण्यात बुचकळणे म्हणजे देवांना आंघोळ घालणे किंवा देवपूजा करणे नव्हे. तर एका मूर्तीला व्यवस्थित आपण आंघोळ घालायची आहे. तर आपण जशी आंघोळ करतो तशीच आपण देवाला मनोभावे आंघोळ घालायची, एकामेकाचं उष्ण पाणी द्यायचं नाही, अशी आपण देवपूजा करणार आहोत. तर त्या याशिवाय आपण फोटोची जी पूजा करतो तर देवपूजा करत असताना आपण रोज फोटो पुसून घेतो, तर फोटो धुवू शकत नाही, त्यासाठी आपण फोटो पुसून देवाची पूजा करतो. तर फोटोलाही आपण ओल्या फळक्याने पुसून घ्यायचं आहे. ओल्या कपड्याने पुसून घेतल्यानंतर आपण कोरड्या कपड्यानेही फोटो स्वच्छ करून घ्यायचा आहे, कोरडा करून घ्यायचा आहे. तर त्यानंतर आपण ते कापड एका पाण्यामध्ये थोडंसं धुवून घ्यायचं आणि त्यानंतर दुसरा फोटो पुसायचा आहे. तर एकाच कापडाने सगळे फोटो आपण पुसावायचे नाहीत. तसं प्रत्येक फोटो हा तुम्ही वेगवेगळ्या कपड्याने पुसू शकत नसाल तर तुम्ही एकच कापड पाण्यामध्ये बुचकळून ते कापड स्वच्छ करून तुम्ही नंतर दुसरा फोटो पुसू शकता. परंतु एकाच घालणाऱ्या कपड्याने तुम्ही सगळे देव स्वच्छ करू नये, सगळे फोटो स्वच्छ करू नयेत. तर प्रत्येक फोटो हा आपण पुसत असताना कापड स्वच्छ करून घ्यावं, जेणेकरून एकामेकाचं उष्ण पाणी देवाला लागणार नाही. किंवा घरामध्ये एकापेक्षा जास्त फोटो असतील तर नॅपकिनच्या एकाच कोपऱ्याने फोटो न पुसता प्रत्येक फोटोला तुम्ही नॅपकिनच्या वेगवेगळ्या कोपऱ्याने पुसलं तरीही चालेल. ज्यावेळेस देवपूजा करतो त्यावेळेस आपण हे नियम पाळणे आवश्यक आहे. आपल्या घरातील देवतांना आंघोळ घालायची असते तर असे काही नियम जर तुम्ही पाळले तर यामुळे तुम्हाला जे इच्छित फळ असेल तर ते मिळेल, तसेच देवी देवतांची कृपादृष्टी तुमच्या घरावरती सदैव राहील. देवतांना आंघोळ घातल्यानंतर तांबणामध्ये जे पाणी राहिलेलं आहे, म्हणजे देवांना आंघोळ घातलेलं जे पाणी आहे, ते पाणी बरेच जण तुळशीला घालतात. परंतु देवतांना आंघोळ घातलेले उष्ण पाणी तुळशीला घालायचं नाही, तर ते पाणी तुम्ही एखाद्या झाडाला घालू शकता. तर ह्या नियमांचं पालन आपण करायचं आहे, त्यामुळे प्रत्येक क्षेत्रामध्ये यश प्राप्त होते, देवी देवतांचा आशीर्वाद मिळतो. देवाला आंघोळ घातल्यानंतर देव आपण एखाद्या कोरड्या कपड्याने ते स्वच्छ करून घ्यायचे आहे, स्वच्छ कोरडे पुसून घ्यायचे आहेत. तर ज्या कोपऱ्याने आपण एक देव पुसतो त्याच कोपऱ्याने दुसरा देव पुसायचा नाही, तर टॉवेलच्या दुसऱ्या कोपऱ्यानंतर आपण दुसरी मूर्ती साफ करायची आहे. तर हे छोटे मोठे नियम आहे जे देवपूजेचे, ते रोजची देवपूजा करताना आपण फॉलो केले पाहिजेत. तर आपण रोज देवपूजा करतो पण ती योग्य पद्धतीने जर केली तर आपल्याला आपल्या पूजेचं फळ हे अवश्य मिळेल. तर अशी मी तुम्हाला छोटीशी माहिती सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटद्वारे नक्की सांगा. तुम्हाला कसे व्हिडिओ पाहायला आवडतील ते कमेंटद्वारे नक्की सांगा. भेटूया अशाच एखाद्या युजफुल व्हिडिओसोबत. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद. ज्योतिबाजा नावानं चांग बोलणं.